नमस्कार, मी प्रदीप वाडेकर, सादर करीत आहे मावळ वार्ता। पाहूयात बँकेत भर दिवसात झालेल्या चोरीची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। किशोर मसाले, आता कायम ताजे मिळणारे किशोर मसाले वापरून फराळाची आणि भोजनाची लज्जत वाढवा। सोबत गुलाबजाम मिक्स, अनारसा पीठ व चकली भाजणी पीठ पण उपलब्ध। किशोर मसाले लोणावळा। बँकेत भर दिवसा पैसे भरवास गेलेल्या इस्माचे एका भामट्याने 25,000 हातोहात लंपास केले। बँकेत बाळू आनंदा पवार राहणार नांगरगाव हे पैसे भरण्याकरता गेले असता एका अज्ञात इस्माने त्यांना बोलण्यात गुंगवले। माझ्याकडे 500 जी नोट आहे त्यावरील नंबरच्या नोटा चालत नाही, तुमच्याकडे तशी नोट आहे का पाहू, असे म्हणत बाळू पवार यांच्या 1,00,000 25,588 रुपये हात चलाकीने या भामट्याने लंपास केले। सदर बाब लक्षात आल्यावर अनोळखी इस्माविरुद्ध लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। अज्ञात इस्माविरुद्ध भादवी कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत लोणावळा शहर पोलीस कसून याचा तपास करीत आहेत। या घटनेबद्दल अधिक सांगताना बाळू पवार म्हणाले, माझं नाव बाळू आनंद पवार, राहणार लोणावळा नांगरगाव। काही कारणास्तव मी मला माझ्या मित्रांनी एक चेक दिला आणि संजय मोरे यांनी चेक दिला, मी बँकेत गेलो, कॅश काउंटरला चेक भरला, कॅश काउंटरनी मला पैसे दिले आणि तिथे मशीन नसल्यामुळं ते मी घेऊन खुर्चीवर मोजण्यासाठी बसलो। मागे माझ्या मागे एक माणूस होता, त्याच्या हातामध्ये 500 नोट होती आणि मी एक बंडल मोजला पायाखाने डोला, दुसरा बंडल मोजलो, माझ्यापाशी आला तो आणि मला सांगितलं ह्या नंबरची नोट तुम्ही चेंज करून द्या। त्यांनी मला 7 नोटा काढून दिल्या आणि बंडल पण हातात दिला, पण त्यांनी हात चालकी करून माझ्याकडून 25,500 रुपये घेऊन गेला। मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।